तर नगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर असल्याचा आरोप झालेला आहे. पैसे वाटपाचे दमदाटीचे व्हिडिओ समोर आले आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार असं उमेश पाटील यांनी म्हटलं. मला असं वाटतं सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला पाहिजे. ज्या पद्धतीने दडपशाहीचं एक सरकार हे सातत्याने लोकांना दमदाट्या कर हे कधीच आपण पाहिलेलं नाही. या इलेक्शनमध्ये मी स्वतः 143 कंप्लेंट केलं इलेक्शन कमिशनला. असं कधीच आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिलंच नाही. आज निलेश लंकेंचा एक बातमी चालली आहे की निलेश लंकेंच्या जिथे पेट्या ठेवल्या आहेत तिथे कोणीतरी माणूस फिरतोय. हे कुठला पण आहे. पैसे वाटपाचे व्हिडिओ झाले, दमदाटीचे व्हिडिओ झाले, अतिशय दुर्दैव आहे. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. असं काही कुठं आढळलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे, जो संशयित व्यक्ती आहे ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन ज्यांच्याकडे त्या संदर्भातल्या नियंत्रण आहे त्यांचे ते त्या ठिकाणी त्याच्यावर. तर नगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर असल्याचा आरोप झालेला आहे. पैसे वाटपाचे दमदाटीचे व्हिडिओ समोर आले आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार असं उमेश पाटील यांनी म्हटलं. मला असं वाटतं सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला पाहिजे. ज्या पद्धतीने दडपशाहीचं एक सरकार हे सातत्याने लोकांना दमदाट्या कर हे कधीच आपण पाहिलेलं नाही. या इलेक्शनमध्ये मी स्वतः 143 कंप्लेंट केलं इलेक्शन कमिशनला. असं कधीच आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिलंच नाही. आज निलेश लंकेंचा एक बातमी चालली आहे की निलेश लंकेंच्या जिथे पेट्या ठेवल्या आहेत तिथे कोणीतरी माणूस फिरतोय. हे कुठला पण आहे. पैसे वाटपाचे व्हिडिओ झाले, दमदाटीचे व्हिडिओ झाले, अतिशय दुर्दैव आहे. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. असं काही कुठं आढळलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे, जो संशयित व्यक्ती आहे ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन ज्यांच्याकडे त्या संदर्भातल्या नियंत्रण आहे त्यांचे ते त्या ठिकाणी त्याच्यावर. तर नगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर असल्याचा आरोप झालेला आहे. पैसे वाटपाचे दमदाटीचे व्हिडिओ समोर आले आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार असं उमेश पाटील यांनी म्हटलं. मला असं वाटतं सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला पाहिजे. ज्या पद्धतीने दडपशाहीचं एक सरकार हे सातत्याने लोकांना दमदाट्या कर हे कधीच आपण पाहिलेलं नाही. या इलेक्शनमध्ये मी स्वतः 143 कंप्लेंट केलं इलेक्शन कमिशनला. असं कधीच आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिलंच नाही. आज निलेश लंकेंचा एक बातमी चालली आहे की निलेश लंकेंच्या जिथे पेट्या ठेवल्या आहेत तिथे कोणीतरी माणूस फिरतोय. हे कुठला पण आहे. पैसे वाटपाचे व्हिडिओ झाले, दमदाटीचे व्हिडिओ झाले, अतिशय दुर्दैव आहे. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. असं काही कुठं आढळलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे, जो संशयित व्यक्ती आहे ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन ज्यांच्याकडे त्या संदर्भातल्या नियंत्रण आहे त्यांचे ते त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करतील आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी होती जर त्याच्यामध्ये काही हलगर्जीपणा कुणी केला असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई केली.